कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर कारच्या अपघातामध्ये पोलीस उपनिरीक्षक ठार तर दोघे जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री 10 सुमारास घडली आहे. नीलकंठ लक्ष्मण दंडगे वय वर्ष 50 असं मयत पोलीस उपनिरीक्षकाचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. हिंगोली जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले नीलकंठ दंडगे हे मागील 2 वर्षांपूर्वीच खात्यांतर्गत परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक झाले होते. सध्या ते नागपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. दरम्यान शनिवारी सायंकाळी ते मित्रासोबत आखाडा बाळापूर कडून कारने हिंगोलीकडे येत असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. यामध्ये कारमध्ये असलेले उपनिरीक्षक दडंगे आणि त्यांचे मित्र गजानन प्रभाकर राठोड, शिवाजी माधव गायकवाड हे तिघेही कारच्या बाहेर फेकले गेले. रात्रीच्या वेळी झालेल्या या अपघाताची माहिती कळमनुरी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस उप अधीक्षक प्रशांत देशपांडे, कळमनुरीचे पोलीस निरीक्षक वैजुनाथ मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा शहारे, जमादार दिलीप पोले, देविदास सूर्यवंशी, गजानन होळकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघांनाही उपचारासाठी कळमनुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलंय. मात्र उपनिरीक्षक दडंगे यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केलंय. गोविंद देशमुख, स्टार महाराष्ट्र न्यूज, कळमनुरी.